नमस्कार, मी रूपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवर माझे माझघर। आज आपण बनवत आहो आंबाड्याची सुकट। माझ्या सासरी याला आंबाड्याची सुकट बोलतात, तर माहेरी आम्ही याला करदी बोलतो। आता प्रत्येक ठिकाणी याला वेगळे वेगळे नाव आहेत। तर मी बनवत आहे आंबाड्याची सुकट। बटाटा घालून छान अशी लपथपीत करायची ही भाजी आपल्याला। ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, कशाबरोबरही छान लागते। तर चला तर मग आता आपण बघूया की ही भाजी कशी बनवायची। तर आधी आपण ही सुकट छान साफ करून घेतलेली आहे आणि ही अशी तेलावर आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। ही साफ करण्यासाठी आधी आपण त्याचे तोंड काढून घ्यायचे, मध्ये पाय असतात ते पण काढायचे आणि शेपटी, असं हे सगळं साफ करून घ्यायचं आहे आपल्याला। हल्ली साफ केलेली पण हे मिळून जातं आपल्याला। ही सुकट व्यवस्थित साफ वगैरे करून पॅकिंग केलेलं असतं ते घेतलं तरी चालेल। तर अशी छान अशी आपण ही भाजून घेतली आहे आणि आता ही आपण बाउलमध्ये काढू आणि याच्यात कोमट पाणी घालायचे। कोमट पाणी घातलं तरी छान असे मऊ पडतात आणि लवकर भिजतात, म्हणून आपण कोमट पाणी घालायचं। तर आता ही तासभर मी साईडला ठेवून देणार आहे। तोपर्यंत मी दोन बटाटे घेतलेत मोठे आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेत। मी दोन कांदे घेतलेत। आपल्याला कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे। कांद्याने ती छान अशी मिळून येते भाजी आणि चवीला पण छान लागते। सुकट म्हणा, पोंबिल म्हणा, ह्याच्यामध्ये जर आपल्याला सुक्की बनवायची असेल तर त्यात आपल्याला कांद्याचा वापर थोडासा जास्त करावा लागतो। आणि छान असे बारीक कापून घ्यायचेत आपल्याला कांदे। आता मी एकच टॅमॅटो घालणार आहे। एक टॅमॅटो म्हणजे आपल्याला, कारण त्याच्यामध्ये कोकम आगळ घालायचंय, म्हणून आपण एकच टॅमॅटो घालणार आहोत। आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे 4 चमचे। त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलाय आणि लसूण घातलाय छान असा बारीक चिरून, आणि लसूण छान थोडासा लाल झाला का आपल्याला कांदा घालायचा आहे। आपला लसूण आता होतच आलाय, आता आपण त्यात कांदा घालूया। दोन मोठ्या आकाराचे छान बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत आपल्याला। कांदा लाल झालाय, आता आपण टॅमॅटो आणि कोथिंबीर घातली आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण ह्यात जी आंबाड्याची सुकट आपण छान भिजत घातली होती कोमट पाण्यात, ती छान धुवून घेतली आहे मी 2-3 पाण्याने, आणि मग आता ती आपण या कांद्यामध्येच घालून घ्यायची आहे, म्हणजे ती सुद्धा छान अशी परतली जाईल तेलामध्ये। आता मी 1 चमचा हळद घातली आहे। अगदी 1/2 चमचा म्हणा आपल्याला गरम मसाला पावडर घालायची आहे। पाव चमचा धने पावडर, आणि हा आपला मिरची पावडर घातली आहे जी आपल्या घरात असते आपण वापरतो ती मिरची पावडर घालायची। आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। मी 2 चमचे तिखट घातलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचंय। हा मसाला छान असा सुकटीला लागला पाहिजे। आता आपण त्यात बटाटे घालूया।
आणि छान असं परतून घेतलंय परत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि तुम्हाला अशा जर अजून रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्या बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन। आता मी चवीनुसार मीठ घातलंय त्यात आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचंय पुन्हा। ही भाजी सगळ्यांनाच आवडते आणि कसं कधी असं वाराला आपल्याला ही खायला खूप छान आहे। आणि बनवायला पण सोपी आहे आणि पटकन बनते। पुन्हा भाजी छान अशी परतून घेतली आहे। आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आपण आणि झाकण ठेवून छान अशी दणदणीत वाफ काढायची आहे की आपला बटाटा आणि करदी छान अशी शिजली पाहिजे। आता बघूया आपण आपला बटाटा आणि करदी शिजली आहे का। आधी आपण छान असं परतून घेऊया। आणि कोकम आगळ आपल्याला घालून घ्यायचंय। तुम्ही कोकम आगळ घालू शकता किंवा चिंचेचा कोळ घालू शकता किंवा टॅमॅटोचा अजून एक टॅमॅटो घातला तरी चालेल, किंवा कोकम असतील फक्त तो कोकम घालायचे। आता आपण पुन्हा झाकण ठेवायचंय आणि एक थोडीशी वाफ काढून घ्यायची, खूप जास्त नाही, 1-2 मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवायचं होतं। तर आता आपली भाजी तयार आहे। आता शिजली आहे का मी बघते। आता आपण भाजी बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चला मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।